शिवसेना भवन बाहेर देखील मनसैनिकांची गर्दी पाहायला मिळते. तिथूनच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी श्रेयस सावंत. 23 तारीख खरं तर म्हटलं तर महाराष्ट्राच्या राजकारणातली मोठी तारीख मानली जाते. 19 बाळासाहेब ठाकरेंची जयंती आणि आता मी सेना भवनला उभा आहे, तुम्ही बघू शकता तर आजच्या कार्यक्रमाचा पहिला बॅनर जो आहे तो इकडे लागलेला आहे अगदी सेना भवनच्या समोर. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं आगमन इथंच होणार आहे, म्हणजेच नेस्कोमध्ये होणार आहे गोरेगावला. पण त्याची जी बॅनरबाजी आहे ती आदरपासून सुरू झाली. तुम्ही समोर आपल्याला सेना भवन दिसतंय. सेना भवन खरं तर म्हटलं तर एक मोठं एक विचारसरणीचं एक वेगळं माध्यम आपण म्हणतो, पण त्यासमोरच जी बॅनरबाजी आहे ती बॅनरबाजी इथे सुरू झालेली आहे. राज ठाकरेंचा सगळ्यात मोठा कार्यक्रम म्हणतो तो मानला जातो. तिथे खरं तर विचार मांडले जाणार आहेत, विचारांची बदल जी आहे ती मांडणार आहे, तिथे झेंडा बदलणार आहे. सकाळी 10 पासून ते संध्याकाळी 8:30 पर्यंत हा कार्यक्रम लागणार आहे. त्या कार्यक्रमात या सोहळ्यात अधिवेशन होणार काय तिथे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. पण मनसेची जे शक्ती प्रदर्शन आहे ते सेना भवनच्या समोरपासून सुरू झालेलं आहे. त्यावर मतदारसोबत श्रेयस सावंत, जामपी, मुंबई.